नमस्कार. आज ज्येष्ठ शुक्ल पंचमी शक 1937 सादर करत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. ठाणे महापालिकेची नालेसफाई अवघी 33%. मध्य रेल्वेची उपनगरीय सेवा तांत्रिक बिघाडामुळे पुन्हा विस्कळीत, प्रवाशांचे हाल. आणि महानगर गॅस कंपनीला 2 कोटी रुपये देण्याच्या पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर परिवहन सेवेचा गॅस पुरवठा सुरळीत. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत. ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटक याचा आनंद घर बसल्या. पहा श्रीस्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील. ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका. नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत. ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. मध्य रेल्वेची उपनगरीय सेवा आज पुन्हा तांत्रिक बिघाडामुळे विस्कळीत झाली होती. ऐन गर्दीच्या वेळी हा बिघाड झाल्यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. नेहमीप्रमाणेच ओव्हरहेड वायरमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे त्याचा परिणाम उपनगरीय सेवेवर झाला. या बिघाडामुळे धीम्या मार्गावरील वाहतूक जलद मार्गावरून वळवण्यात आली होती. या बिघाडामुळे ठाणे रेल्वे स्थानकातील 1, 2 आणि 3 फलाटावरील वाहतूक ठप्प झाली होती. या तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांना रेल्वे मार्गातून चालत प्रवास करत जवळचं स्थानक गाठावं लागलं. ऐन उन्हात हा प्रकार झाल्यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. गेल्या आठवड्यातही असाच प्रकार झाल्यामुळे उपनगरीय सेवा ठप्प झाली होती. वारंवार होणाऱ्या या प्रकारांमुळे रेल्वे प्रवासी हैराण झाले असून भव्य दिव्य योजना आखण्यापेक्षा रेल्वे प्रवास सुरळीत कसा होईल याकडे प्रशासनानं लक्ष द्यावं अशी अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त केली जाते. ऐन पावसाळा आता अगदी तोंडावर आला असताना ठाणे महापालिकेची नालेसफाई मात्र अवघी 33% झाली असून ही नालेसफाई 31 मे पूर्वी पूर्ण करावी अशी अंतिम तारीख पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. महापौरांसह पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, राजन विचारे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत नालेसफाईची पाहणी करण्यात आली. त्यावेळी पालकमंत्र्यांनी हे आदेश दिले. शहरातील उथळसर प्रभाग समितीतील ऋतुपार्क, के व्हिला, पेढ्या मारुती प्रभाग, प्रभात एमएच हायस्कूल, वंदना सिनेमा नाला, कळवा प्रभाग समितीतील चिंधी नाला, सह्याद्री नाला, मुंब्रा प्रभाग समितीतील संजय नगर, सम्राट नगर नाला, शहरातील सिडको, कोपरी येथील श्रमदान सोसायटी नाला, कोपरी नाला, रायलादेवी नाला, आयटीआय परिसरातील नाला, रामनगर तसंच वागळे इस्टेट परिसरातील नाल्यांच्या साफसफाईच्या कामाचा या पाहणीत आढावा घेण्यात आला. अनेक नाल्यांमध्ये सफाई योग्य झाली नसल्याचंच या पाहणीत दिसून आलं. तर काही ठिकाणी पाहणीदरम्यान नाले कचऱ्यानं भरलेले दिसून आले. ठाणे महापालिकेनं नाल्यांची सफाई योग्य पद्धतीनं व्हावी यासाठी सफाईपूर्वी, सफाई दरम्यान आणि सफाईनंतर असं तिन्ही वेळी व्हिडिओ चित्रीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. पण नेहमीप्रमाणेच याचा फारसा उपयोग झाला नसल्याचंच एकूण पाहणीदरम्यान दिसून आलं. ठेकेदारांची सफाईऐवजी हातसफाईच यामध्ये उघड झाली. ठाण्यातील गोल्डन डाईज नाक्यावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त एस एम पसरीचा यांच्यासारख्या तज्ज्ञांचा सल्ला घेऊन हा जटिल प्रश्न सोडवावा अशी मागणी शिवसेनेचे पालघर जिल्हा संपर्क प्रमुख आनंद तरे यांनी केली आहे. ठाणे शहरातील गोल्डन डाईज नाक्यावर वाहतूक कोंडी ही नित्याची बाब झाली असून सध्या येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न जटिल बनलाय. वाहतूक कोंडीपासून सुटका व्हावी म्हणून उड्डाण पूल बांधण्यात आले. गोल्डन डाईज नाक्यावरील उड्डाण पुलाचे काही भाग वाहतुकीसाठी खुले करण्यात आले. अद्याप एक मार्गिका बाकी आहे पण तरीही या परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मात्र सुटलेला नाही. या संदर्भात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त एस एम पसरीजा यांचा सल्ला घ्यावा. झेब्रा क्रॉसिंग, पादचाऱ्यांकरता पदपथ, वाहतुकीचं नियोजन, सिग्नल व्यवस्था अशा गोष्टींची पाहणी करून नागरिकांची रोजच्या वाहतूक कोंडीतून
त्यांच्यापासून मुक्तता करावी, त्यातून त्यांना दिलासा द्यावा अशी मागणी अनंत तरे यांनी ठाण्याच्या वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांच्याकडे केली आहे. कामगार तपासणीतील त्रुटींवर कारवाई न करण्यासाठी 8,000 रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या कामगार उपायुक्त कार्यालयातील कामगार अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगे हात पकडलाय. या प्रकरणातील तक्रारदाराचं स्वतःच्या मालकीचं हॉटेल असून या हॉटेलच्या कामगार कार्यालयानं केलेल्या सर्वेक्षणात काही त्रुटी आढळल्या होत्या. यावरून कामगार अधिकारी विशाल घोडके यांनी हॉटेलच्या मालकांना नोटीस बजावली होती. या नोटीसीवर कारवाई न करण्यासाठी हॉटेल मालकानं घोडके यांना भेटून रदबदली करण्याचा प्रयत्न केला. त्यावर अशी कारवाई न करण्यासाठी घोडके यांनी 15,000 रुपयांची मागणी केली, पण एवढे पैसे देणं शक्य नसल्यामुळं 8,000 तडजोड झाली. हे 8,000 रुपये कामगार आयुक्त कार्यालयात तक्रारदाराकडून स्वीकारताना विशाल घोडके यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडलं आहे. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपत, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. जयपुरी ज्वेलरी एक्झिबिशन कम सेल, 50% बचत. अमेरिकन डायमंड सेट्स, मंगळसूत्र, फॅन्सी ब्रेसलेट, फॅन्सी इयरिंग टॉप, रेडियम आणि गोल्ड प्लेटेड बांगड्या आणि अन्य ज्वेलरी फक्त जयपुरी ज्वेलरी एक्झिबिशन मध्ये. अशोका बेसमेंट जवळ, गोखले रोड, नौपाडा, ठाणे पश्चिम. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात वास्तव्य असलेल्या परराज्यातील शस्त्र परवाना धारकांनी 30 दिवसांच्या आत त्यांच्याकडील शस्त्र परवाना आणि शस्त्रास्त्रांबाबतची माहिती जवळच्या पोलीस ठाण्यात सादर करावी असं आवाहन ठाणे पोलिसांतर्फे करण्यात आलंय. परराज्यातील शस्त्र परवाना धारक आपल्या शस्त्रास्त्रांची माहिती न कळवता ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात वास्तव्यास असल्याचं आढळून आल्यास त्यांच्यावर शस्त्र नियम 1962 नुसार योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशाराही ठाणे पोलिसांनी दिला आहे. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी देवीदास पाटील यांची तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे आमदार कृष्णा घोडा यांची निवड झाली आहे. देवीदास पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे असून माजी मंत्री गणेश नाईक यांचे समर्थक मानले जातात. एका अर्थानं बँकेवर पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसनंच वर्चस्व मिळवलं आहे. अध्यक्षपदाच्या झालेल्या निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाली होती. बँकेचं अध्यक्षपद पटकावून सहकार क्षेत्रात चंचुप्रवेश करण्याचा भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न पुन्हा एकदा अयशस्वी ठरलाय. या निवडणुकीमध्ये सहकार पॅनल आणि लोकशाही पॅनललाही बंडखोरीचा फटका बसला. अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत दोन्ही उमेदवार अवघ्या 1 मताच्या फरकानं विजयी झाले. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत देवीदास पाटील यांनी लोकशाही पॅनलच्या शिवाजीराव शिंदे यांचा 1 मतानं पराभव केला, तर उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीतही कृष्णा घोडा यांनी लोकशाही पॅनलच्या जगन्नाथ चौधरी यांचाही 1 मतानं पराभव केला. सहकार पॅनलमधून बिनविरोध निवडून आलेल्या चौधरी यांनी बंडखोरी केली, तर शहापूरमधून विजयी झालेल्या इंद्रजित पडवळ यांनी ऐनवेळी राष्ट्रवादीला साथ दिली. सहकार पॅनलमधून तलासरीतून बिनविरोध निवडून आलेल्या रत्नाकर गिंभल यांनी विरोधी गटाशी संधान साधलं, त्यामुळं सहकार पॅनलला 13 ऐवजी 11 मतं मिळाली. या निवडणुकीत बँकेचे माजी अध्यक्ष कपिल पाटील आणि आमदार किसन कथोरे यांच्या भारतीय जनता पक्षातील प्रवेशानं बँक आपल्या ताब्यात ठेवण्याचं भारतीय जनता पक्षाचं स्वप्न भंग पावलं. ठाणे परिवहन सेवेच्या थकबाकीमुळे महानगर गॅस कंपनीनं खंडित केलेला गॅस पुरवठा पालकमंत्र्यांनी 2 कोटी रुपयांचा धनादेश देत मध्यस्थी केल्यानं पुन्हा पूर्ववत सुरू झालाय.
यामुळे आता निदान काही दिवस तरी गॅस पुरवठ्याअभावी परिवहन सेवा ठप्प होण्याची शक्यता मावळली आहे. ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात सीएनजी गॅसवर चालणाऱ्या बसेस मोठ्या प्रमाणावर असून महानगर गॅसतर्फे परिवहन सेवेला सीएनजी गॅसचा पुरवठा केला जातो. परिवहन सेवेनं जवळपास 19,66,00,000 थकबाकी वारंवार पाठपुरावा करूनही न दिल्यानं अखेर निर्वाणीचा इशारा देत काल परिवहन सेवेचा गॅस पुरवठा खंडित केला होता. यामुळे दुपारनंतर परिवहन सेवेच्या बसेसमध्ये गॅस भरता न आल्यानं या गाड्या आगारातच खोळंबून होत्या. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना ही माहिती मिळाल्यावर त्यांनी महानगर गॅस कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा केली आणि या चर्चेनंतर ठाणे महापालिकेला महानगर गॅस कंपनीला 2 कोटी रुपयांचा धनादेश देण्याचे आदेश दिले आणि महानगर गॅस कंपनीला गॅस पुरवठा सुरू ठेवण्याचे निर्देश दिले. त्यामुळेच हा गॅस पुरवठा पुन्हा पूर्ववत होऊ शकला आणि प्रवाशांवरील संभाव्य संकट टळलं.